येवला तालुक्यामध्ये ठिकठिकाणी गुरु पौर्णिमा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली आहे। हिंदू धर्मामध्ये गुरु शिष्यांची खूप मोठी परंपरा आहे। पुराणशास्त्राच्या कथेनुसार महाभारत या महाकाव्याचे निर्माता व्यासऋषींनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना तसंच इतर ऋषींना वेद आणि पुराणांचं ज्ञान दिलं। म्हणून या दिवसाचं स्मरण राहण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते। गुरु पौर्णिमेच्या अनुषंगाने येवला तालुक्यातील पाटोदा येथे दत्त मंदिरात गुरु पौर्णिमा ही टाळ मृदुंगाच्या गजरात भजनं गाऊन साजरी झाली आहे। तर सावरगाव येथील संत जनार्दन स्वामी आश्रमात भजन प्रवचन कीर्तनं सादर करून भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। गुरु शिष्याच्या प्रेमाची अखंडित परंपरा ठेवत येवला तालुक्यातील पाटोदा येथे दत्त मंदिरामध्ये गुरु पौर्णिमा भक्तिमय वातावरणात साजरी झाली। या ठिकाणी दर रविवार दर गुरुवार अन्नदान केलं जात असतं। या अन्नदानाचं महत्व अवलौकिक आहे। या ठिकाणी 3 जुलै या दिवशी गुरु पौर्णिमा हा महोत्सव जनार्दन स्वामी आश्रमात साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्त भव्य आणि दिव्य या ठिकाणी जी वारकरी संस्था हरिभक्त परायण भवलाल महाराज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी एक वारकरी संकुल तयार करण्यात आलेलं आहे। अतिशय त्यांचे जे सर्व विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं एक छानपैकी अशी शोभायात्रा काढून सर्व लोकांनी त्या शोभायात्रेचा व गुरु पौर्णिमेचा सर्वांनी लाभ घ्यावा। कारण जनार्दन स्वामींनी किंवा प्रत्येकाने सांगितलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। आमच्या जुन्या बाया म्हणायच्या तुम्हाला नवीन लोक त्या सोडून, पण जुन्या बाया काय म्हणायचं माहिती का, अरे बाई नांदून आली पण गोंद दोन्ही आली। आता तर पोरी कुठे कोण जाऊ, सगळ्या तिकडे जाऊन नवऱ्याचं राहत, इकडे नाव मित्राचं राहत, मी पाहिलंय स्वतः। हा लक्षात जे खरं आहे ते मी बोलते ना, त्यांना विचारलं काय इकडे नाव कोण, इकडे माझ्या नवऱ्याचं आहे आणि इकडे कोणाचं आहे, माझ्या मित्राचं आहे। असेल तर माफी मागतो मी, ठीक आहे। या ठिकाणी सर्वांनी गुरुकुल, या ठिकाणी विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला अतिशय लाख लाख आशीर्वाद। या ठिकाणी बंदरे फॅमिली ज्या ठिकाणी आले असतील त्यांनी माझ्या पुढे यावं आणि हरिभक्त परायण भाऊलाल महाराज आपण समोर यावं, ज्यांनी अन्नदान आज केलेलं आहे त्यांना एक शाल श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करा अशी मी विनंती करतोय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला।